मित्रांनो, तुम्ही जर एक सकारात्मक चांगल्या विचाराची व्यक्ती असाल आणि तुम्हाला इतरांना प्रोत्साहन देणे आवडत असेल तर हा व्हिडिओ तुम्हाला, तुमच्या मित्रांना आणि आपले सर्व जे काही मुलं मुली असतील त्या सर्वांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. कारण प्रोत्साहनाचे काही शब्द सहसा एखाद्याला आनंद देण्यासाठी खूप खूप पुढे नेऊ शकतात. चांगल्या आणि वाईट काळात त्यांना प्रोत्साहन देणे हा तुम्हाला त्यांची काळजी आहे हे दाखवण्याचा आणि त्यांना पाठिंबा देण्याचा एक सशक्त मार्ग असू शकतो. प्रोत्साहन प्रेरणा देते, आत्मविश्वास वाढवते, सुरक्षिततेची भावना निर्माण करते आणि एखाद्या व्यक्तीची योग्यता आणि क्षमता मजबूत करते. आम्हाला माहीत आहे की कधीकधी योग्य शब्द शोधणे हे कठीण असते. तुम्ही एखाद्याला तुमचा पाठिंबा दर्शवू इच्छित आहात परंतु तुम्हाला अस्तव्यस्त वाटत आहे, अविवेकी वाटू इच्छित नाही आणि काय बोलावे यावर अडकून राहता. काळजी करू नका मित्रांनो, आम्ही तुम्हाला भेटलो आहोत. या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही काही प्रोत्साहनाचे शब्द सुचवणार आहोत ज्याचा वापर तुम्ही तुमचे मित्र, भागीदार, मूल किंवा सहकर्मीला पाठिंबा देण्यासाठी करू शकता. मित्रांनो, तुम्हाला आम्हाला पाठिंबा द्यायची संधी आहे. तुम्ही जर नवीन असाल चॅनलला तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, इतरांना फॉरवर्ड करा. नमस्कार मित्रांनो, माझे नाव आनंद आहे आणि मराठी आनंद यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे. आपल्या प्रियजनांना आनंदित करणे हे महत्त्वाचे असते. त्यांना तुमचा पाठिंबा दर्शवणे आणि त्यांना प्रोत्साहनाचे शब्द वापर केल्याने त्यांना अधिक चांगले काम करण्यास आणि त्यांचे उद्दिष्ट पूर्ण करण्यास प्रवृत्त होऊ शकते. परिणामांची पर्वा न करता त्यांच्या प्रयत्नांची प्रशंसा करण्याचा मुद्दा बनवा. तर तुम्हाला वेगवेगळे शब्द कसे मदत करतील, तर प्रोत्साहनाचे शब्द कसे प्रदान केले पाहिजे या काही महत्त्वाच्या टिप्स आहेत ज्या तुम्हाला एखाद्याला प्रोत्साहित करण्यासाठी योग्य शब्द शोधण्यात मदत करू शकतात. सक्रियपणे ऐका, सक्रियपणे ऐका आणि ती व्यक्ती काय म्हणत आहे याकडे लक्ष द्या. त्यांच्या चिंता आणि आव्हाने समजून घ्या जेणेकरून तुम्ही त्यांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी प्रोत्साहन देऊ शकता. त्यांच्या प्रयत्नांची कबुली द्या. परिणामाची पर्वा न करता कोणीतरी कार्य किंवा ध्येयासाठी प्रयत्न करत आहे हे ओळखा. त्यांनी एखाद्या गोष्टीवर किती मेहनत घेतली आहे त्यांचे कौतुक करा. तुम्ही त्यांना पाहता हे त्यांना दाखवा. व्यक्तीची प्रशंसा सामान्य प्रशंसा करण्याऐवजी त्यांची क्षमता, सामर्थ्य किंवा संभाव्यतेवर आधारित त्यांची विशिष्ट प्रशंसा करा. आपण त्यांना पाहिल्यासारखे वाटू द्या. अस्सल व्हा. सत्यता महत्त्वाची आहे. जेव्हा तुम्ही एखाद्याला प्रोत्साहन देता किंवा त्याच्या प्रयत्नांची स्तुती करता तेव्हा फायद्यासाठी काहीतरी बोलण्याऐवजी तुम्हाला खरोखरच म्हणायचे आहे असे काहीतरी. सकारात्मक गोष्टींवर लक्ष केंद्रित करा. चुकीच्या गोष्टीवर लक्ष केंद्रित करण्याऐवजी उज्ज्वल बाजूवर लक्ष केंद्रित करा आणि त्यांना सकारात्मक राहण्यासाठी प्रोत्साहित करा. मदत ऑफर करा. जर तुम्हाला शक्य असेल तर व्यावहारिक मदत किंवा मदत द्या. कधी कधी आपण त्यांच्यासाठी तेथे आहात हे जाणून घेणे आश्चर्यकारकपणे आश्वासक असू शकते. धीर धरा. जर ती व्यक्ती तुम्हाला प्रोत्साहनाच्या शब्दावर नकारात्मक प्रतिक्रिया देत असेल किंवा ते नाकारत असेल तर समजून घेण्याचा प्रयत्न करा असे विल्सन म्हणतात. हे वैयक्तिकरित्या घेणे किंवा बचावात्मक बनणे टाळा. त्यांची चिंता किंवा नकारात्मक प्रतिक्रियेच्या कारणांवर चर्चा करण्यासाठी खुले राहा आणि त्यांच्या गरजा पूर्ण करेल अशा प्रकारे त्यांना पाठिंबा देण्याची तुमची इच्छासुद्धा व्यक्त करा. आता आपण पाहूया वापरासाठी प्रोत्साहनाचे 100 शब्द. ही काही वाक्य आहेत जी तुम्ही तुमचे मित्र, मुले, सहकर्मी किंवा भागीदारांना प्रोत्साहित करण्यासाठी वापरू शकता. त्यापैकी अनेक किती साध्या आणि सरळ आहेत ते सुद्धा पहा. प्रभाव पाडण्यासाठी तुम्ही कवी किंवा प्रेरक वक्ता असण्याची काहीच आवश्यकता नाही. आम्ही ते मान्य करू शकत नाही परंतु आम्हाला सहसा प्रोत्साहन मिळायला आवडते आणि कोणीतरी आमच्या पाठीशी आहे याची खात्री वाटते. एखाद्या व्यक्तीसाठी तिथे असणे सोपे आहे. अगदी छोट्या मार्गांनीही तुम्ही विचार करता त्यापेक्षा. सहकर्मींसाठी तुम्ही कोणते शब्द वापरू शकता? छान काम. तुमच्या मेहनतीचे फळ मिळत आहे. तुम्ही तुमच्या कामात आणलेली आवड प्रेरणादायी आहे. तू खरा संघ खेळाडू आहेस. या प्रकल्पावर आणि पलीकडे जाण्यासाठी धन्यवाद. ते काम तुम्ही ज्या पद्धतीने हाताळले ते प्रभावी होते. संघासाठी तुमचे योगदान खरोखरच उपयुक्त ठरले आहे. या प्रकल्पासाठी तुमची बांधिलकी वाखाणण्याजोगी आहे. या क्षेत्रातील आपले ज्ञान आणि कौशल्य अमूल्य आहे. तुमच्या कल्पना ताजेतवाने आहेत, त्यात येत राहा. तुमच्या कामाचा मोठा
प्रभाव पडतो आहे. तुमच्याकडे एक मजबूत कार्यनीती आहे ज्यांची मी खरोखरच प्रशंसा करतो. तुमचा करू करण्याचा दृष्टिकोन खरोखरच उर्वरित संघाला प्रेरणा देणारा आहे. तुमची सकारात्मकता आणि आशावाद संसर्गजन्य आहे. तपशिलाकडे तुमचे लक्ष निर्दोष आहे ते चालू ठेवा. तुमचे नेतृत्व आत्मविश्वासाला प्रेरणा देते. आम्ही भाग्यवान आहोत की तुम्ही बोर्डात आहात. हा प्रकल्प हाताळण्याच्या तुमच्या क्षमतेवर माझा पूर्ण विश्वास आहे. मला तुमच्या निर्णय क्षमतेवर विश्वास आहे. मला तुमच्या कामगिरीमध्ये लक्षणीय सुधारणा दिसत आहे. मी शेअर केलेल्या फीडबॅकवर काम केल्याबद्दल धन्यवाद. मी फरक पाहू शकतो. तुमची व्यावसायिक आणि वैयक्तिक लक्ष वाढ लक्षणीय आहे. अडथळ्यांमुळे निराश होऊ नका. तुम्ही हे करू शकता. करार झाला असला तरी ते तुमच्या प्रयत्नांच्या अभावी नव्हता. तुमचा शांत आणि संकलित दृष्टिकोन संकटाच्या वेळी खरोखरच उपयुक्त होता. मित्रांसाठी तुम्ही कोणते प्रोत्साहनपर शब्द वापरू शकता? शुभेच्छा. तुम्ही खूप छान करणार आहात. एक पाय तोडा, तेथे जा आणि त्यांना आपण ते केले ते खूप मस्त होते अभिनंदन. मी तुमच्यासाठी खूप आनंदी आहे. तुमच्या स्वप्नांचे अनुसरण करण्याचे धैर्य तुमच्यात हो. तुम्ही तुमच्या बंधुकांना चिकटून राहिलात तुमच्यासाठी चांगले आहे. चमकणे. एका वेळी एक पाऊल तुम्ही जवळपास पोहोचला आहात. काळजी करू नका. तुम्ही हे करू शकता ते चालू ठेवा. तुमच्याकडे हे आहे. मला यात काही शंका नाही की तुम्ही यात उत्कृष्ट व्हाल. हे कठीण आहे परंतु आपण निश्चितपणे कठोर आहात. तुम्हाला यातून जावे लागेल हे वाईट आहे परंतु मला माहीत आहे की तुम्ही ते करू शकता. गोष्टी चांगल्या होतील तिथेच थांबा. तुमच्यासाठी विश्वात जे काही आहे ते आश्चर्यकारक असणार आहे. प्रक्रियेवर विश्वास ठेवा, तो कार्य करेल. चांगले व्हाइब्स तुमच्या मार्गावर येत आहेत. तुम्हाला मोठ्या मिठी आणि आनंदी विचार पाठवत आहे. तू आज माझ्या विचारास आहेस. काही झाले तरी मी तुमच्यासाठी येथेच आहे. जर तुम्हाला माझी गरज असेल तर फक्त फोन उचला. तुम्ही मैत्री माझ्यासाठी महत्त्वाची आहे. तुझ्याकडे सोन्याचे हृदय आहे. तू असा शुद्ध आत्मा आहेस. तुम्ही जगाला एक चांगले स्थान बनवता. आपल्या जोडीदारासाठी कोणते प्रोत्साहनपर शब्द वापरायचे ते पहा. माझा तुझ्यावर विश्वास आहे. तुला हे मिळाले आहे. तुम्ही एकटे नाही आहात. आम्ही एकत्र आहोत. मी प्रत्येक टप्प्यावर तुझ्या सोबत आहे. काही झाले तरी मी तुला साथ देतो. एकत्र राहून आपण काही करू शकतो. तुम्ही माझ्या पाठीशी असल्याबद्दल मी कृतज्ञ आहे. मी खूप भाग्यवान आहे की तू माझ्या आयुष्यात आहेस. मला माहीत आहे की मी नेहमी तुझ्यावर विश्वास ठेवू शकतो. तू मला कधी निराश केले नाहीस. तू माझा रॉक आहेस आणि मी तुझ्या समर्थनाची प्रशंसा करतो. तुम्ही माझ्यासाठी जे काही करता त्याबद्दल धन्यवाद. माझ्यासोबत शेअर केल्याबद्दल धन्यवाद. तुम्ही मला एक चांगली व्यक्ती बनवण्यासाठी प्रेरित करता. तू माझे जीवन अनेक प्रकारे चांगले बनवतोस. तुमची दयाळूपणा जगाला एक चांगली जागा बनवते. तुमची विचारशीलता मला आश्चर्यचकित करण्यास कधीही कमी होत नाही. तुझे मन इतके मोठे आहे. तू आत आणि बाहेर सुंदर आहेस. तू माझे जीवन उजळलेस. तू मला खूप आनंदित करतोस. तू मला प्रत्येक दिवसाची आतुरतेने वाट लावतोस. तू माझ्यासाठी खूप खास आहेस. तू इतका चांगला श्रोता आहेस. तुम्ही मला पाहिले आणि समर्थन दिल्याची भावना निर्माण झाली. मला तुमच्याकडून खूप काही शिकायचे आहे. एका मुला किंवा मुलीसाठी तुम्ही कोणते प्रोत्साहनपर शब्द वापरू शकता? चांगले काम. तिकडे जा. तुम्ही छान करत आहात. तुमचे चांगले कार्य सुरू ठेवा. तू खूप हुशार मुलगा आहेस, मुलगी आहेस. तू खूप धाडसी आहे. मला तुझा खूप अभिमान आहे. तुम्ही छान आहात. तुम्ही हे करू शकता. आज शुभेच्छा. त्यासाठी जा. आज चांगले राहा. मला अभिमान वाटावा. मला माहीत आहे की तुम्ही योग्य ते कराल. प्रयत्न करा, प्रयत्न करा, प्रयत्न करा. तुम्ही मन लावले तर काही करू शकता. तुम्ही काहीही होऊ शकता. आकाशाची मर्यादा आहे. मी तुझ्यावर प्रेम करतो. काही असो ते चांगले झाले नाही परंतु आज आपण काहीतरी महत्त्वाचे शिकलो. चुका हा शिकण्याच्या प्रक्रियेचा भाग आहे. स्वतःला मारहाण करू नका. प्रश्न विचारण्यास घाबरू नका. उद्याचा दिवस चांगला जाईल. हार मानू नका. तुम्ही हे करू शकता. आपले सर्वोत्तम करा, बाकीचे सोडा. संशोधनातून असे दिसून आले आहे की विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिल्याने त्यांची शैक्षणिक कामगिरी आणि स्वकार्यक्षमता सुधारते. हे शब्द आणि वाक्य तुम्हाला जीवनातील चढउतारांद्वारे तुमच्या प्रियजनांना
प्रोत्साहित करण्यात मदत करू शकतात. तुम्ही ही वाक्य वापरू शकता किंवा तुमचे स्वतःचे काही वाक्य शोधू शकता. एकतर मार्ग तुम्हाला खरा अर्थ असल्यास ते त्यांची प्रशंसा करतील, तुमचा पाठिंबा आणि समज कदाचित त्यांच्यासाठी तुम्हाला माहीत आहे आणि त्यापेक्षाही जास्त असेल. तर मित्रांनो, हे शब्द हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि आम्हालासुद्धा तुम्ही प्रोत्साहन देऊ शकता कमेंट बॉक्समध्ये लिहून आणि चॅनलला सबस्क्राईब करून. पुन्हा भेटूया अशाच प्रकारच्या नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद. मित्रांनो, आपल्याला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.